आणि आता बातमी आहे कराड मधून. कराड मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज कराड मध्ये मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे आणि अंतरवाली सराटी इथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कराड शहरातील दत्त चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि या मोर्चाला कराड आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येते आणि या मोर्चानंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन देखील देणार आहे. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक पेटताना दिसतोय. जागोजागी आंदोलन करण्यात येत आहेत, मोर्चा काढण्यात येतोय. त्याचबरोबर दुसरीकडे मनोज जरांगे हेही उपोषणाला बसलेले आहेत. सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरून राजकारणही पेटताना दिसतंय. आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालेलं आहे, राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. कराडमध्येही तीच परिस्थिती दिसतेय. कराडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात येतोय. तर सकल मराठा समाजाच्या वतीने कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. अंतरवाली सराठी इथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कराड शहरातील दत्त चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाला कराड आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येते आणि या मोर्चानंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन सुद्धा देणार आहे. तर मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्याही हालचालींना वेग आलेला आहे. उपसमितीची बैठक तिकडे सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाला घेऊन मराठा समाज हा आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. जागोजागी मोर्चे काढण्यात येत आहेत, आंदोलनं करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचंही उपोषण सुरू झालेलं आहे पुन्हा एकदा आणि त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मराठा समाज देताना दिसतोय. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातही राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर शिंदे गटाचे जे खासदार आहेत हेमंत पाटील यांनीही राजीनामा दिलेला आहे. तर मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाच आहे, मात्र दुसरीकडे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलनं करण्यात येत आहेत, मोर्चा काढण्यात येतोय. त्याचबरोबर अनेकांनी इथे राज्य सरकारचा विरोधही दर्शवलेला आहे. यवतमाळमध्ये जो शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे त्यालाही विरोध दर्शवण्यात येतोय मराठा समाजाच्या वतीने. आणि दुसरीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये खरं तर सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांना गावबंदी करण्यात येते. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर राज्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये येऊ नये असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात येतो. घेतल्याशिवाय राहत नाही.